सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी। अच्छा सरकार सरकारी डोका वर्ती पाए। पत्रकार अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जागरूक नागरिक मंचतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले, ज्याचे नेतृत्व भाजप आयटी सेल महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक सतीश निकम यांच्याद्वारे करण्यात आले। यावेळी पत्रकारांशी बोलताना सतीश निकम यांनी सांगितले की महाराष्ट्र द्रोहाची भाषा करणारे सरकार आणि त्यांचे नेते यांनी खूप मोठा काळीमा फासला आहे व मराठी माणसाची मान खाली घातली आहे। त्यामुळे महाराष्ट्र द्रोहाची भाषा करणारे सरकार आणि त्यांचे नेते यांनी आज खूप मोठा काळीमा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर लावलेला आहे। मराठी माणसाची मान खाली घालायला लावलेली आहे। लोकशाहीचा चौथा खांब मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर एक प्रकारे हल्ला केलेला आहे, ज्याला फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून घटनेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे। अशा पत्रकारितेवर हल्ला करण्याचं काम या सरकारने केलं आहे। गुन्हा काय? तर पालघरच्या हत्याकांडामधल्या आरोपींना आणि त्यांच्या मागच्या ब्रेनला शोधून काढण्याचं काम या पत्रकाराने केलं। दुसरा गुन्हा काय? तर या मुंबई नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षापासून चाललेलं ड्रग्सचं रॅकेट, त्याच्या मुळाशी जाऊन त्याला उकडण्याचं काम या पत्रकाराने केलं। तिसरा गुन्हा काय? तर या देशामध्ये एका जो सगळ्यांचा लाडका होता अशा प्रकारच्या एका अभिनेत्याचं, जो एक एक प्रकारे रायझिंग टॅलेंट ज्याला म्हणतात, अशा प्रकारचं रायझिंग टॅलेंट संशयास्पद त्याचा मृत्यू झाला, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या पत्रकाराने केला। त्यांनी असेही सांगितले की ही घटनेची पायमल्ली आहे आणि भारत देशाचा सुजाण नागरिक हे कदापि सहन करणार नाही। यानंतर सरकार जर ऐकणार नसेल तर या अघोषित आणीबाणीचा निषेध केला जाईल, आवश्यकता पडली तर साखळी आंदोलन देखील केले जाईल। अशा प्रकारची घटनेची आणि लोकशाहीची पायमल्ली या भारत देशाचा सुजाण नागरिक सहन करणार नाही। आणि यानंतर हे सरकार अजूनही ऐकणार नसेल आणि जर का या देशामध्ये अघोषित आणि या राज्यामध्ये अघोषित आणीबाणी करण्याचा प्रयत्न हे सरकार करणार असेल तर आम्ही सुजाण नागरिक म्हणून या घटनेचा निषेध करू। आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपात निषेध झालेला आहे, पण यानंतर आवश्यकता पडली तर साखळी उपोषणाच्या माध्यमातून अधिक कडक निषेध या सरकारच्या घटनेचा केला जाईल। आज देशभरामध्ये सर्व दूर या घटनेचा निषेध झालेलाच आहे, पण एक पत्रकार म्हणून जी काही घटना झालेली आहे ती निश्चितच खूपच निषेधार्ह आहे। त्यामुळे आम्ही सगळे या देशाचे सुजाण नागरिक याविषयी सजग आहोत आणि अशा प्रकारची दंडुकेशाही, एक प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे वागणारा हा सरकार, याचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आज आम्ही कटिबद्ध आहोत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवी मुंबईच्या सदस्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला, ज्यांनी देखील सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला। आज सकाळी जो रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सूडबुद्धीने अटक करण्यात आली, त्याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्व इथे आलो आहोत। एका पत्रकाराला, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशा प्रकारे अटक करणं, त्याच्यावर सूडबुद्धीने कारवाई करणं का? तर हा पत्रकार सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवत होता, त्यांची चुकीचे धोरणं जनतेच्या समोर आणत होता आणि या सर्व प्रकरणामुळे आज फक्त या प्रकरणातील 3 आरोपी असतानाही बंद झालेली केस ओपन करून फक्त अर्णव गोस्वामीवर कारवाई करण्यात आली। आज सरकार म्हणत आहे की एका सुसाईड नोटमध्ये नाव होतं, पण अशाच एका ठाण्यातील मंत्र्याचं नाव देखील एका सुसाईड नोटमध्ये होतं,
पण त्या मंत्र्यावर आजपर्यंत कधी कारवाई झाली नाही। आज दिशा सालियान केसमध्ये एका मंत्र्याचे हात अडकलेत असं आम्ही प्रसारमाध्यमांच्या ऐकण्यातून ऐकतो, परंतु त्याची साधी चौकशीही कधी झालेली नाही। आणि अशा प्रकारे हे सरकार आणीबाणीच्या दिशेने वाटचाल करत आहे। 1975 जेव्हा आणीबाणी झाली त्यावेळेसही या शिवसेना सरकारने त्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता, आणि आजही पत्रकारिता हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दडपशाही करून हे सरकार आणीबाणीच्या दिशेने वाटचाल करत आहे असं आमचं मत आहे। झाल्या प्रकाराचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवी मुंबई व जागृत नागरिक मंच नवी मुंबई यांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।